मित्रांनो, आता मंचावर स्वागत करूया एका पॅथॉलॉजीच्या स्टुडंटचं, जिच्या डीएनए मध्ये गाणं आणि डोळ्यात स्वप्नांचा आभाळ, स्नेहल चव्हाण फ्रॉम यवतमाळ. लगा के नी मैं जाना जोगी देना. ओ मैनू चढ़िया रूप दा जर, मैनू चढ़िया रूप दा जर, प्यार दी वीण सुना जावे नी अज कोई, नी अज कोई, नी अज कोई जोगी आवे, नी अज कोई जोगी आवे, नी अज कोई जोगी आवे. मैनू चढ़िया रूप दा जर, प्यार दी वीण सुना जावे नी अज कोई जोगी आवे. कसली तू पॉवरफुल गातेस अशी, मजा आली. विचारूया कॅप्टन्स ना. येस. अवधूत. स्नेहल. येस. अगं तू काय कमाल गातेस यार. थँक यू. काय आवाज आहे तुझा, दैवी, एकदम आउटस्टँडिंग. आणि तू यवतमाळची आहेस ना? हो हो. पण म्हणजे तू मागचा जन्म तुझा कुठला तरी सिंध प्रांतात तिथला असणार. हा, अबिदा परविंदांचे मावशी बिवशी म्हणून कोणते जन्माला असणार तू मागच्या आधीच्या जन्म. हा, असा आवाज तुझा. आणि जे निर्भयपणे तू गातेस ना, निर्भयपणे, टेन्शन नाही, मला गायचं आहे, हे कमाल आहे. म्हणजे हे हा ॲटिट्यूड असणं फार गरजेचं आहे. त्या गाण्याच्या प्रेमापोटी किती हसत आणि किती आनंदाने परफॉर्म करतो दिसतो. मस्त, मजा आली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. महेश, कसं वाटलं? स्नेहल, तुमचा आवाज एकदम भारदस्त आहे. तुम्हाला पाहिल्यानंतर असा आवाज तुमचा असेल शंकासुद्धा येत नाही. खूप छान आवाज आहे तुमचा. तुम्ही गाणं छानच गाता, पण मला असं वाटतं गाणं सांगता देखील खूप छान.
ज्या पद्धतीनं प्रकट होता, प्रत्येक ओळ ती अनुभवता, समजून उमजून ती ज्या पद्धतीनं गाताना, ते खूप भावलं मला. खूप शुभेच्छा. वा वा, थँक्यू. स्नेहल, खरंच खूप मजा आली, मस्त गायलीस तू. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन आणि अनेक शुभेच्छा. थँक्यू.